नमस्कार मित्रांनो, काल बारामती फॉरेस्ट ऑफिसरचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं, सर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ताबडतोब बारामतीजवळ जे नव्यानं फॉरेस्ट म्हणा किंवा ग्रासलँड आम्ही ओपन केलेलं आहे तिथे तुम्ही आला तर बरं होईल. तुम्हाला एक जबरदस्त चमत्कार आणि नजारा पाहायला मिळेल. अतिशय दुर्मिळ, रेअरेस्ट ऑफ रेअर असं महाकाय प्रचंड आणि शिकारी पक्षी इथे आलेला आहे, जो सहसा कोणाला दिसत नाही. अगदी जगभरातील जे पक्षीप्रेमी आहेत त्यांना अगदी अभावानेच किंवा कधीतरी हा विशेष प्रकारचा पक्षी दिसतो. तर तुम्ही जरूर या. मी ताबडतोब सफारी बुकिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी मी सिरसुफळ बारामती या फॉरेस्ट ग्रासलँडला दाखल झालो. एकंदरीत 3 सफारी मी करणार आहे, त्यातल्या 2 सफारी पूर्ण झालेल्या आहेत. मला अतिशय आनंद होतोय आणि समाधान वाटतंय कि मला जबरदस्त सॅटिंग झालेलं आहे आणि एक क्रमांकपणे मी तुमच्याबरोबर शेअर करणार. सिरसुफळ येथील सफारीचं वैशिष्ट्य म्हणजे मला अतिशय दुर्मिळ, प्रचंड आकाराचा आणि महाकाय असा शिकारी पक्षी हिमालयन किंवा तिबेटियन वल्चर पाहायला मिळाला. सहसा कोणाला पाहता हा दिसत नाही. अतिशय दुर्मिळ पक्षी आहे, प्रचंड मोठा आणि ताकदवान पक्षी आहे. मला हा पक्षी पाहायला मिळाला. परंतु मित्रांनो, तुमची उत्सुकता अधिक वाढावी यासाठी या वल्चरचे फोटो व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवणार नाही, फक्त तुम्ही एक झलक पहा. आजचा विषय मी निवडलेला आहे औल. 2 प्रकारचे औल याचे व्हिडिओ मी जवळने टिपलेले आहेत, तुम्हाला अतिशय आवडतील. ते 2 औल्स आहेत, औल आणि इंडियन औल. पहा अगदी जवळून. स्पॉटेड औल साऊथ नॉर्थ अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आढळणारा हा शिकारी पक्षी. सर्वसामान्यपणे याचे आयुष्य हे 17 वर्षाचं असतं. ब्राऊन रंगाचा आणि पांढरे ठिपके असलेला हा शिकारी पक्षी असून याचे साधारणपणे लांबी 16 ते 19 इंच, विंग्स स्पॅन हा 1 ते 3 फूट आणि वजन 1 ते 1.5 पाऊंड असतं. याची तो साप, खारोट्या, लहान पक्षी प्राणी यांची शिकार करत असतो. इंडियन औल भारतीय उपखंडात आढळणारा हा शिकारी पक्षी साधारणपणे 7.5 ते 10 इंचापर्यंत याची लांबी असते आणि विंग स्पॅन हा साधारणपणे 2 फुटापर्यंत असतो. वजन 125 ते 150 ग्रॅम असतो आणि उंदीर, छोटे पक्षी, प्राणी, खारोट्या, साप यांची तो शिकार करून आपली उपजीविका करत असतो. पहा अतिशय देखणा पक्षी, डोक्यावर 2 लांब कान असतात. रात्रीच्या वेळी याचा साधारणपणे संचार असतो. मित्रांनो, यावेळच्या सफारीमध्ये प्रामुख्याने मी अनेक रॅप्टर्स पाहिले. एकावेळी 25-30 ईगल्स मी एका ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याचबरोबर हॅरियर, फाल्कन, औल असे सगळे रॅप्टर्स मला पाहायला मिळाले आहेत. हे सगळं मी तुम्हाला 1 बाय 1 सर्व दाखवणारच आहे. तथापि यासाठी तुम्हाला माझं चॅनल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. कृपया सबस्क्राईब सुद्धा बटन, बेल बटन हिट करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, सगळ्यांना माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे तुम्हाला उत्तमोत्तम मनोरंजक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.